शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता आव्हान देणार आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. अजित पवारांना दिलेल्या क्लीन शीटला अण्णा हजारे विरोध दर्शवतील. अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवरती आक्षेप घेतलाय. न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि जाधव यांच्या वकिलांना वेळ दिलेला आहे. 29 जूनला या संदर्भात पुढची सुनावणी पार पडेल. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चीट दिली आहे. अमेय राणे आपल्याला माहिती देतात, अमेय, कसा आक्षेप घेतला गेलाय अण्णा हजारेंकडनं या क्लीन चीटला? यापूर्वी सुद्धा अण्णा हजारे, शालिनीताई पाटील, माणिकराव जाधव यांच्यासह काही याचिकाकर्त्यांनी सुरेंद्र मोहन अरोरा जे मूळ तक्रारदार आहेत त्यांनी या संदर्भात आपली याचिका आपला विरोध जो होता कोर्टात नोंदवला होता. परंतु या सर्वांचा विरोध फेटाळत केवळ मूळ तक्रारदार सुरेंद्र मोहन अरोरा यांनाच या संदर्भात प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्याचा अधिकार आहे असं कोर्टानं स्पष्ट केलं. परंतु जानेवारी महिन्यात नव्यानं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय त्याला या सर्वांनी पुन्हा एकदा विरोध केलाय. या संदर्भात आपल्याला आणखीन एक नवी प्रोटेस्ट पिटिशन दाखल करायचं आहे असं कोर्टात त्यांच्या वकिलांच्या वतीनं सांगण्यात आलं. त्यांचा हा विनंती अर्ज जो आहे तो तुर्तास स्वीकारत त्यांना पुन्हा एकदा नव्यानं प्रोटेस्ट पिटिशन दाखल करण्यास कोर्टानं मुभा दिलेली आहे आणि 29 जूनला यावर पुढची सुनावणी होणार आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी गुन्हे शाखेत प्रकरण फार जुनं असल्यानं यावर कुठलेही सध्या पुरावे उपलब्ध नाही, त्यामुळे तपास होऊ शकत नाही असं कोर्टाला कळवलेलं आहे. धन्यवाद अमेय या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.